रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्यानं अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्यानं पेण तालुक्यातील दादर खाडीलगत असलेल्या अनेक मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे दादर खाडी प्रदूषणास जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच पंचनामे करून मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पेण नायब तहसीलदार यांना कोकण किनारा मच्छीमार संघटनेने दिलंय. हे प्रकार जर असेच घडत राहिले तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल असे मच्छीमारांनी म्हटलंय. खालापूर तालुक्यात रस्त्यांचा दर्जा, खड्ड्यात गेलेले रस्ते हा थट्टेचा आणि समाज माध्यमांवर तिरकस विनोदाचा विषय झालाय. या मुद्द्यावरून कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सरकारची गत झाली आहे. खालापूर तालुक्यात अनेक डांबरी रस्ते आणि काँक्रीट केलेले रस्ते हे निकृष्ट दर्जाचे बनवण्यात आलेत. या सर्व रस्त्यांची खालापूरकरांच्या समोर सखोल चौकशी करण्यात यावी, याबाबत चौकशी न केल्यास याच रस्त्यावर बसून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एबीजेएफचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिलाय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या उरण तालुक्यातील जासई गवण रस्त्यावर सततच्या डेब्रीज आणि अवजड वाहनांच्या रहदारीमुळे पहिल्याच पावसात रस्त्यात चिखल साचून खड्डे पडलेत. रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जाते. या मार्गावर सतत मुंबई परिसरातील डेब्रीज भरलेल्या वाहनांची रेलचेल असते, त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना, मोटारसायकल स्वार रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रात्री अपराती अपघात होण्याचा धोकाही निर्माण झालाय. सिडको वसाहत विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेस शासनाने 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी आणि पाठपुरावा या कामी आला आहे. अभय योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती. या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्याच्या दृष्टीने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी राज्याचे नगरविकास प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून पाठपुरावा केला होता. पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेच्या खारघर, कळंबोळी, कामोठा या तीन विभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे 37 किलो सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला, तसेच सुमारे 21,000 दंड वसूल करण्यात आला. यामध्ये खारघर प्रभागातून 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाईत 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं, तर कळंबोळी येथील भाजी मार्केट, फळ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांकडून कारवाई करत 10 किलो प्लास्टिक आणि 11,000 दंड वसूल करण्यात आला. रायगड पोलीस दल जनहितार्थ जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त पेण पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पेण येथे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. दरवर्षी 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पेण पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. रॅलीत ज्युनियर कॉलेज प्रिन्सिपल नाईक सर, सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजमधील 50 ते 60 विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पेण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते. अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भागधारकांचे संवेदीकरण या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळा मुंबई विद्यापीठ व अंतर्गत गुणवत्ता हमकक्ष जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून सर्व पदवीपूर्व अभ्यासक्रम कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे आणि संबंधित भागधारकांना संवेदनशील करणे यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 35 महाविद्यालय व्यवस्थापन प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्था, कंपन्या सहभागी झाल्या होत्या. वादळ वारा लाइव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.